नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज रात्री आणि उद्या कुठे पावसाची शक्यता आहे यावर आपण अंदाज व्यक्त करणार आहोत सध्या समोर लिमेचं वारक निरीक्षण केलं तर नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती दिसते आहे त्याचबरोबर यवतमाळ वर्धा अमरावतीत ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नांदेड लातूर आणि उस्मानाबादमध्ये देखील ढगाळ परिस्थिती दिसते आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला सिंधुदुर्गमध्ये ढगाळ परिस्थिती आहे की सध्या नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसाची परिस्थिती आहे त्याचबरोबर अमरावतीत ढगाळ परिस्थिती आहे यवतमाळमध्ये उत्तरेला थोडं पावसाचं क्षेत्र आहे त्याचबरोबर नांदेड लातूर आणि उस्मानाबादमध्ये सुद्धा थोडं हलकं पावसाचं क्षेत्र निर्माण होत आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात आज फारशी पावसाची परिस्थिती नाही परंतु मध्य प्रदेश छत्तीसगडच्या आणि तेलंगणाच्या आजूबाजूने पावसाचं वातावरण असल्यामुळे विदर्भात याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रात संपूर्ण मान्सूनचं वातावरण तयार झालं असलं तरी पावसाचा प्रभाव मात्र अद्याप निर्माण झालेला नाही आणि साधारणपणे उद्यापासून पावसाचं प्रमाण हळूहळू वाढू लागेल उद्या विदर्भात पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या जे एस मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या वातावरणात वाढ होईल अशी शक्यता आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि र रत्नागिरी जिल्ह्यात किनारपट्टी भागात प्रमाण वाढण्याची शक्यता आहे शिवाय पालघर ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यातसुद्धा उद्या पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा या मॉडेलचा अंदाज आहे आपण केवळ एकोणीस तारखेच्या हवामानावर अन फक्त नजर टाकली तर आपल्याला विदर्भ मराठवाडा कोकण किनारपट्टीत जोरदार पावसाचं वातावरण एकोणीस तारखेपासून तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे आज मुंबई आणि कोकण किनारपट्टीला थोड्या हलका पावसाचं क्षेत्र निर्माण झालं होतं त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता होती त्यामुळे रात्री या ठिकाणी पावसाचं वातावरण वाढू शकतं अशी शक्यता आहे स्कायमेट वेदर प्रणालीनुसार मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं अनुकूल परिस्थिती आहे अठरा तारखेची प्रस्ती आपण बघतो कोकण किनारपट्टीला देखील पावसाची प्रस्ती राहील मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडी अठरा तारखेला पावसाची प्रस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे या परिस्थितीत सुधारणा एकोणीस तारखेपासून होईल अशी शक्यता आहे वीस तारखेपासून जोरदार पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रात या मॉडेलनुसार निर्माण होईल अशी शक्यता आहे कुलाबा वेच्छेने पुढील पाच दिवसाचा दिलेल्या हवामान अंदाजानुसार अठरा तारखेला देखील विदर्भातच जोर राहील अशी शक्यता आहे मात्र आपण बघू शकता एकोणीस तारखेला पावसाची शक्यता सर्वत्र दाखवण्यात आली असली हे ढगाळ परिस्थिती राहील असा अंदाज आहे मात्र कोकण किनारपट्टीला आणि विदर्भात पावसाचं प्रमाण एकोणीस तारखेला वाढेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला एकवी वीस एकवीसला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्यामुळे कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचं वातावरण तयार होईल अशी प्राथमिक शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव अद्याप तयार झालेला नाही आणि त्यामुळे मान्सून जरी महाराष्ट्रात आला असला तरी देखील पावसाची परिस्थिती दे अद्याप निर्माण झालेली नाही ती अठरा तारखेला दुपारनंतर थोडा प्रभाव निर्माण होईल आणि काही मॉडेलच्या अंदाजानुसार एकोणीस तारखेपासून पावसाचं वातावरण वाढण्यास सुरुवात होईल समोरील इमेजमध्ये सुद्धा बघू शकतो की नैऋत्य मोसमी वारे किनारपट्टी भागावर प्रभाव टाकतील त्यामुळे एकोणीस तारखेपासून खास करून दुपारनंतर किनारपट्टी भागात पावसा तयार होण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की या मॉडेलनुसार जळगाव अकोला बुलढाणा औरंगाबाद जालना त्याचबरोबर वाशी हिंगोली अगदी नांदेडपर्यंत पावसाची प्रसिद्ध निर्माण होऊ शकते रात्री असा या मॉडेलचा अंदाज आहे उद्या सकाळी यवतमाळ वर्धा अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे अठरा तारखेला आपण बघू शकता की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा पुणे जवळपास नाशिकपर्यंत पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण सुरू होईल त्याचबरोबर नांदेड चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया एकूणच विदर्भात आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचं क्षेत्र उद्या निर्माण होण्याची शक्यता आहे शिवाय औरंगाबाद अहमदनगर सोलापूर या दरम्यान देखील अठरा तारखेला जोरदार पावसाचं क्षेत्र रात्री निर्माण होण्याची शक्यता आहे फक्त अठरा तारखेला जळगाव अकोला औरंगाबाद जालना नांदेड बीडचा काही भाग लातूर या विभागात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे उशिरा अमरावती अकोला वर्धा यवतमाळ औरंगाबाद जळगाव या विभागातसुद्धा वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे म्हणजे थोडक्यामध्ये पुढील चोवीस तासात कोकण किनारपट्टीला पावसाचं क्षेत्र वाढणार आहे त्याचबरोबर विदर्भातही पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते येत्या चोवीस तासामध्ये असा अंदाज आहे म्हणजे येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाची परिस्थिती राहील मात्र एकोणीस वीस तारखेनंतर इतर मॉडेलच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण वाढेल जसा मान्सून सक्रिय होईल तशी पावसाची परिस्थिती निर्माण होईल संदर्भात आपण आपल्याला वेळोवेळी माहिती देणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरज